आता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक धडा सातवा आहाराची पौष्टिकता प्रस्तावना मुलांना दिवसातून दोन वेळा जेवतो आपल्या जेवणात रोज विविध प्रकारचे पदार्थ असतात त्या पदार्थांना वेगवेगळ्या प्रकारची चव असते उदाहरणार्थ आंबट तिखट खारट गोड तुरट यांसारख्या चवीचे पदार्थ असतात आपण खातो त्या पदार्थांतून आपल्याला आपली अनेक कामे करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होत असते परंतु आपण जे पदार्थ खातो ते सर्वच ऊर्जा देणारे म्हणजेच पौष्टिक असतील असे नाही यातील काही पदार्थ कमी तर काहीत जास्त पौष्टिकता असते त्याचीच माहिती आपण या पाठात घेणार आहोत चला तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते त्यांची तुम्ही उत्तरे द्यायचा प्रयत्न करा अन्नाची गरज कशासाठी असते अन्नामुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते त्यामुळे आपण आपली कामे व्यवस्थित पार पाडू शकतो आहार म्हणजे काय दिवसभरात आपल्या शरीरात जे अन्न पदार्थ आणि पेय पदार्थ जातात त्या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात छान आहार कमी किंवा जास्त होण्याची कारणे कोणती बाई आपण आजारी असलो की जेवण जात नाही तेव्हा आहार कमी होतो उलट खेळून आलो की खूप भूक लागते मग आहार जास्त लागतो आमचे आजोबा म्हणतात की त्यांचे वय झाले आहे म्हणून त्यांना कमी आहार पुरतो बरोबर म्हणजेच माणसाचे वय त्याची तब्येत तो किती कष्ट करतो यावर अवलंबून आहार कमी जास्त लागतो शिवाय थंडीत जास्त आहार लागतो उलट उन्हाळ्यात जेवणापेक्षा पाणीच गोड लागते जेवण कमी जाते बरं मुलांनो आपण नेहमी जेवणात जे पदार्थ खातो ते पदार्थ तुम्हाला पुढे दाखविले आहेत तसेच त्या पदार्थांखाली त्यांची नावे दिली आहेत ते पदार्थ आहेत भात मुगाची आमटी चवळीची उसळ गव्हाची चपाती ज्वारीची भाकरी कोबीची भाजी भोपळ्याचे भरीत गाजराची कोशिंबीर कांद्याची भजी लसणाची चटणी आता माझ्या आणखी काही प्रश्नांची उत्तरे द्या मुलांनो यातील कोणते पदार्थ मोठाले डाव किंवा चमचे वापरून आपण ताटात वाढून घेतो भात मुगाची आमटी चवळीची उसळ कोबीची भाजी हे मोठ्या चमच्याने घेतो चहाच्या चमच्याने किंवा त्याही पेक्षा लहान चमच्याने आपण कोणते पदार्थ वाढून घेतो लसणाची चटणी लिंबाचे लोणचे दही कोशिंबीर भरीत बरोबर मुलानो आता आपण यांचे अ गट व ब गट असे दोन गट करू अ गटात जास्त प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांची नावे व ब गटात कमी प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांची नावे सांगा अ गट जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ भात मुगाची आमटी चवळीची उसळ कोबीची भाजी गव्हाची चपाती ज्वारीची भाकरी इत्यादी ब गट कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ भोपळ्याचे भरीत गाजराची कोशिंबीर कांद्याची भजी लसणाची चटणी लिंबाचे लोणचे दही अगदी बरोबर म्हणजेच आपण काही पदार्थ जास्त प्रमाणात खातो तर काही पदार्थ कमी प्रमाणात खात असतो